पोरीनो तुम्हाला तुमची जबाबदारी कळाली का? आज एक काम करा, अगोदर घरी जा आणि बापाला अगोदर कडकडून मिठी मारा रे, कडकडून मिठी मारा. आणि बापाला फक्त कडकडून मिठी मारत असताना सांगा, पप्पा ज्या विश्वासाने तुम्ही मला घराच्या बाहेर पाठवता ना पप्पा, त्याच विश्वासाने दररोज मी घरी येईन, तुम्ही काळजी करू नका पप्पा. एवढा आधार तुम्ही तुमच्या बापाला द्या, बघा बाप वाघासारखा छाती काढून फिरेल. पोरीनो तो आता कुठे तर काम करत असतो, पण सगळं लक्ष मात्र तुमच्या मध्ये असतं. माझी पोरगी कुठे असेल, काय करत असेल, अभ्यास केला असेल का, घरी आली असेल का? जग असं झालेलं आहे, जग आता दूषित झालेलं आहे, जगाच्या नजरा बदललेल्या आहेत. माझी पोरगी सुरक्षित असेल का? ज्या वेळेला तो पळत पळत घरी येतो आणि तुला घरी बघतो, त्यावेळेला तो हाय करतो, माझी लेक आहे. कधी आलीस का तायडे? जेवलीस का तायडे? अभ्यास केलास का तायडे? ए जरा तुम्ही खोकला तरी पळत येतो बाळा, आजारी आहेस का बाळा, आजारी आहेस का? तो बाप अगोदर तुम्हाला माझ्या पोरीनं कळू दे, लक्षात घ्या, तो बाप कळू दे, ए बाप कळू दे. मोबाईल साठी भांडत असता आई जवळ भांडता, मला जर चांगला मोबाईल नाही घेऊन दिला तर मी अभ्यास करणार नाही, मी कॉलेजला जाणार नाही. आई म्हणते, पोरी अगं खूप कर्ज आहे ग बापाच्या डोक्यावरती, अगं मागच्याच महिन्यामध्ये तुझी फी दिली ग पोरी, नको असं करू. नाही नाही मम्मी मला मोबाईल पाहिजे, बघ माझ्या मैत्रिणींचा मोबाईल आहे, मला मोबाईल पाहिजे. बाप बाहेरून येतो जेवायला फक्त बसतो, जेवायला बसतो बाप, एक घास मुखात घालतो ना घालतो तोच. आई म्हणते, अहो ऐकलत का, पोरगीला मोबाईल घेऊन द्यायचा हो, नाहीतर अभ्यास करणार नाही म्हणते. बाप कसा तर तोंडातला घास गिळतो, हातातला घास ताटातच ठेवतो, ताटावरून उठतो, कुठल्या तर मित्राकडे जातो आणि मित्राला म्हणतो, अरे पोरीला मोबाईल घेऊन द्यायचा आहे, पुढच्या महिन्यात माझे पैसे येणार आहेत, आल्यानंतर तुझे परत करतो, एक 10,000 उसने देशील का? पोरीनो तुमच्या हातात जो मोबाईल आहे ना साला, त्या मोबाईल साठी तुमचा बाप 1,000 वेळ दुसऱ्यापुढं झुकलेला आहे, लक्षात घ्या. याची जाणीव तुम्हाला असू दे. तुमच्या अंगावरचे कपडे आहेत ना, त्या कपड्यासाठी बापानं रक्त आटवलेलं आहे, लक्षात घ्या. जन्माला आल्यापासून आतापर्यंत तुला जे घडवलेलं आहे ना बापानं, त्यासाठी तीळ तीळ छिजलेलं आहे. ए तो बाप